हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल डॉक्टर कीर्ति लोखंडे। 7 दिवसांचा आपला डाएट प्लैन चालू आहे आणि त्यानुसार 6व्या दिवशी लंच मध्ये काय घ्यायचं याची रेसिपी आज मी अपलोड करीत आहे। आज आपल्याला रॉ टोमॅटो डिप बनवायचा आहे। यासाठी मी 1 किंवा 2 टोमॅटो घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर, 7-8 काजू घेतलेले आहेत, थोडंसं लिंबू, काळे मिरे पूड आणि 1 चुटकी दालचिनी पूड आपल्याला घ्यायची आहे आणि काळं मीठ आपल्याला घ्यायचं आहे। काजू ही भिजवून ठेवलेले असतील तरीही चालतील, किंवा असे पण आपण यामध्ये क्रश करू शकतो। 1-2 पाकळ्या मी लसूणसुद्धा घेतलेला आहे, तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नाही तर स्किपसुद्धा करू शकता। टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे, त्यात काजू आणि थोडासा लसूण घातलेला आहे आणि त्यातच मी काळे मिऱ्याची पूड, दालचिनी पूड आणि काळं मीठ घालत आहे। आपल्याला हवं असेल तर यामध्ये आपण हिरवी मिरची अगदी थोडीशी सुद्धा घालू शकतो, त्यामुळे खूप छान टेस्ट येईल। आणि यामध्ये चवीपुरता लिंबाचा रस आपण घालणार आहोत आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपण याची बारीक पेस्ट बनवून घेत आहोत। बारीक चिरलेली कोथिंबीर आपण वरून घालणार आहोत। चवीला टोमॅटो डिप अतिशय सुंदर लागतं, तुम्ही नक्की करून बघा। टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचा विशेष घटक असतो आणि ज्यामुळे कॅन्सर आणि हार्ट डिसीजचा धोका खूपच कमी होतो। टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशियमसुद्धा असतात, यामुळे वजन कमी व्हायला मदत होते। यानंतर आपण रॉ ग्रीन कटलेट बनवणार आहोत, त्यासाठी मी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत, थोडेसे हिरव्या मुगाच्या किंवा तुरीचे दाणे घेतलेले आहेत आणि हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे। यामध्ये 1-2 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, आलं असेल तर तुम्ही आलं पण घालू शकाल आणि यामध्ये अगदी थोडीशी मिरची आणि लिंबाचा रस मी घालत आहे। हिरवे वाटाणे उपलब्ध नसतील तर मोळालेले हिरवे मूगसुद्धा आपण यामध्ये घेऊ शकतो। यामध्ये चवीसाठी काळं मीठ घातलेलं आहे आणि साधं मीठसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। पाणी न घालता आपल्याला हे क्रश करायचं आहे, थोडंसं जाळसर आपल्याला हे ठेवायचं आहे आणि यानंतर यामध्ये 1-2 चमचा आपण शेंगदाण्याची पूड मिसळणार आहोत। शेंगदाण्याची जी पूड केलेली आहे, कूट केलेलं आहे, ते पण जाडसर आहे आणि न भाजलेल्या शेंगदाण्याचं हे कूट आहे। आणि यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून आपण याचे मिक्स करून छान रोल बनवणार आहोत, किंवा आपण गोल गोल कटलेटसुद्धा बनवू शकतो, किंवा रोलसुद्धा आपल्याला मनाप्रमाणे बनवता येतात। हे असे सुंदर दिसणारे रॉ ग्रीन कटलेट तयार झाले आहेत आणि यांना आपण आता तिळामध्ये घोळवून घेणार आहोत। एका प्लेटमध्ये पुरेसे तीळ घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण हे कटलेट घोळवून घेऊया। या कटलेटमध्ये तुम्हाला हवं असेल तर किसलेलं गाजरसुद्धा तुम्ही घालू शकता। आता आपण स्वीट कॉर्नचे सॅलड बनवत आहोत, यासाठी अगदी थोडीशी पत्तागोबी, थोडीशी फुलकोबी घेतलेली आहे, 1 टोमॅटो, 1 गाजर, थोडेसे सोललेले मटार घेतलेले आहेत, थोडासा कोथिंबीर बारीक कापून घेतलेला आहे आणि तुमच्याकडे जर खिरा असेल किंवा काकडी असेल तर तीसुद्धा तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता। हे सर्व मी बारीक कापून चिरून घेतलेलं आहे। यामध्ये मी थोडासा कांदासुद्धा घेतलेला आहे, यावर मी लिंबू घालत आहे आणि यावर काळं मीठ घालत आहे। त्याचसोबत आपण यामध्ये आपल्याला हवं असेल तर हिरवी बारीक मिरचीसुद्धा बारीक कापून घालू शकतो। हे सर्व सॅलड आपण छान मिक्स करून घेऊया। सॅलडमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, यामुळे आपली प्रतिकारशक्ती निश्चितपणे वाढते आणि याशिवाय आपलं वजनसुद्धा कमी होतं, कारण यामध्ये भरपूर फायबर्स असतात आणि यामध्ये 0 कॅलरीज असतात। शरीराला भरपूर व्हिटॅमिन्स मिळत असल्यामुळे शरीर निरोगी आणि सुंदर राहतं। कॉर्न सॅलड, ग्रीन कटलेट आणि टोमॅटो डिपसोबत आपल्याला कुठलेही 2 फळंसुद्धा घ्यायची आहेत। माझ्याकडे पेरू आणि सफरचंद उपलब्ध आहे, ते मी घेत आहे।
कुठलेही दोन फळं, केळीसुद्धा चालतील किंवा कुठलेही सीझनल रिजनेबल जे असतील ते फळं आपण घेऊ. याप्रमाणे 6व्या दिवशीचं लंच आपलं तयार झालं आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. बाय.